नमस्कार यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी माझ्या काणीच्या बाराव्या भागाला सुरुवात करते तर माझा बारावा भाग तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि ती घंटी पण वाजवा ती घंटी वाजवली म्हणजे का नाही माझा व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा पोहोचतो आणि मला एका कमेंटमध्ये एका दादाने म्हटलं की ताई तुझं घर दाखव तर दादा मला मी एक व्हिडिओ बनवला होता माझ्या घराबद्दल असं म्हणजे घरबीर परिसर दाखवला होता जवळचा घराभोवतलचा तर मला ते व्हिडिओ नाही अपलोड करू वाटला मला लाज वाटत होती माझ्या घराचे कारण मला माझी एवढी पण परिस्थिती गरिबी दाखवायची नव्हती नाही दाखवायचे कारण का नाही कसं आहे काय लोकं का म्हणतात बाबा ही किती परिस्थिती दाखवते किती गरिबी दाखवते कारण कुणाची श्रीमंती असली तर ज्या जे त्याला कुणाची गरिबी असली तर ज्याजी त्याला असते पण मला असं माझ्या गरिबीचा वापर नाही करायचा दाखवायचं नाही मी माझी कहाणी सांगते का माहिती आहे का माझ्या मनामध्ये जेवढं वृत्त आहे ना कारण मी माझं मन कुणापाशीच मोकळं करू शकत नाही नुसतं मनात माझ्या असं दबून राहिलं ते सगळं मला बाहेर काढायचं आहे ते मला सगळं असं कुणासमोर तरी सांगायचं आहे दाखवायचं आहे म्हणून मी हे कहाणी सांगते बाकी काय नाही तर मी का नाही असं वेळ आली तर मी दाखवल पण माझं घर घर दाखवते माझ्या शेजारचा परिसर पण दाखवतो तर मी माझ्या कहाणीला सुरुवात करते तर माझी कहाणीचा बारावा भाग मी सांगणार आहे तुम्हाला की मोबाईल माझ्या कशी माझ्याकडं कसं काय मी आला किंवा मी कसा घेतला कारण एक जणांनी मला सांगितलं एवढा मोठा मोबाईल तू वापरती एवढा डाटा वापरती उडवती मग हे फुटून आलं तुझी एवढी परिस्थिती आहे तर मग हे कसं काय वापरते असं एक जण म्हणलं होता म्हणून मला आता हे मोबाईलचा भाग मी पुढं घेतला तर आता मी तुम्हाला सांगते आमचं जागरण गोंधळ करायचं होतं म्हणजे नाही का ह्या सगळ्या तिघा भाऊभावाचं जागरण गोंधळ करायचं होतं लग्नाचं मग आमच्याकडं आलं होतं गाडी भर गाडी नाही का सगळं देवदेव करायचं सगळ्या देवांना जायचं आमच्याकडं आलं होतं मोठ्या दिराकडं आलं होतं वाघ्या मुरळीचं आणि बारक्या दिराकडं आलं होतं मसाला पीठ मीठ काय असतं ते बाकीचं आणि सासऱ्याकडं आलं होतं दोन बोकडं घ्यायची मग आता आमची बाजू आली गाडीची मग जिथं कामाला जात होतं त्या मालकाला म्हणलं की आम्हाला गाडी लागायची तर ते मालक म्हणला भाडं नको देऊ डिझेल टाकून गाडी घेऊन जा मग ज्या दिवशी आमचं म्हणजे नाही का जागरण होतं तर आदल्या दिवशी आम्ही सगळ्या देवाला गेलो तर जायच्या वेळेस आम्ही म्हणलं आता एवढं लवकर तर तिकडं जाऊन काय करायचं ना कारण हे सगळे जमा झाली होती आमच्या गावाकडं सगळे आली होती पण मला तिथं कोणच बोलत नव्हतं सासू नाही ननद नाही दीर नाही जाऊ नाही म्हणजे लेडीज कुणीच बोलत नव्हती तर मग मी म्हणलं तिथं एवढं लवकर जाऊन काय करायचं ना आपल्याला जायच्या वेळेस आपण तिथं जायचं मग त्यांना आवरायला सांगितलं कारण ह्यांच्याबरोबर सगळी बोलायची फक्त माहीत कुणी बोलत नव्हतं मग सगळेजण गाडीत इथे बसली मग आम्ही जिजुरीला गेलो तिथं सगळे मिळून मिसळून फिरले माझ्याबरोबर कोणच नाही माझं पोरग मी फक्त घेतलेलं माझ्या बारक्या दोन पुरींचं म्हणलं लेहाल होते गाडीत म्हणलं पाणी नेन तेन मागाचे लेकरन कुठं गाडी थांबवायची आपलं कोण ऐकायचं असं तसं आणि पाणी नी घ्यायचं म्हणलं तर नाही का प्रत्येक ठिकाणी तर गाडी थांबवत म्हणजे जरी आपली असली तरी नाही का लय कारण एकाला घेतलं की दुसऱ्याला राग असंच होतं सगळं आणि लेकरांचं कसं असतं सारखं भूक लागली तहान लागली हागाय आलं मुता आलं त्याच्यामुळं मी ते पुरींना घेतलंच नाही माझ्या बारक्या बहिणीजवळ मी सोडल्या म्हणलं आम्ही देवाला जाऊन येऊस तर म्हटलं पुरींना राहू दे मग मी कुरडवाडीला माझ्या बारक्या बहिणीपेशी माझ्या दोन्ही पुरीस वाढल्या पूरगम फक्त माझ्या जवळ घेतलं होतं माझ्या बरोबर मग आता आज देवदेव हे सगळं झालं मग ते सगळेजण एकत्र राहिले मग आम्ही हेच ना आमच्या गावातून त्याच दिवशी ह्याला निघून आलो इंदापूरला आमच्या आमच्या घरी आम्ही नर्सरीत राहत होतो म्हणजे भाड्यानंच राहत होतो नाही का तिथं पत्र हे उडून गेलं मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं की व वाद चक्रीवादळ सुटलं होतं आणि त्या चक्रीवादळात आमचं पत्र उडलं होतं त्या रूमवर येऊन आम्ही राहिलो मग सकाळ उठून जागरण गोंधळच होतं मग आम्ही यायच्या अगोदर ह्यांना भोकडं बिकडं कापली सगळं व्यवस्थित झालं तर मग आता राहिल्या होत्या भाकरी करायच्या भाकऱ्या करायच्या होत्या तर मग आल्या आल्याच म्हणजे आलो आम्ही आणि थोड्या वेळ बसलो बसले म्हणजे मी थोड्या वेळ टेकले असन हे ही कुठं हिंडत होतं पोरगं होतं माझ्या मांडीवर मग लगेच सासू म्हणायला लागली पाहुणे असल्यामुळे बसत्यात भाकरी कालवणं करायची हे करायचं ते करायचं भाकरी ही थापायच्या अन्न पाहुण्यासारख्याच लागल्यात बसायला सगळे ह्यांच्या आयत हाताखाली द्यायचं का आणि आग बरं खायला कार आल्या त्या ती असे म्हणायला लागले मग आता घरात तर जायचं ना मला परमिशन नव्हती मग मग बायकांना दुसऱ्या पिठी आणलं चूल मांडली चूल पेटवली मग चूल पेटवली एका बाईला मी काय म्हणलं अहो म्हणलं तुम्ही दुसऱ्या चुलीवर करा म्हणलं स्वयंपाक मी ह्या चुलीवर भाकरी थापते म्हणलं मग ती बाई म्हणली बरं तुकर भाकरी म्हणली मी शेकते मग आता पोरगं कुठं ठेवायचं मग मंडप टाकला होता दारात त्या मंडपामध्ये मी पोरगं ठेवलं म्हणजे हातरून टाकलं त्याला बारकं त्याचं दुपटं हातरलं पोराला त्याच्यावर टाकलं सण्याला त्याच्यावर टाकलं झोपायला आणि मी भाकरी करायला लागले मग मी पण भरपूर भाकरी केल्या तोपर्यंत सण्याच्या अंगावर ऊन आलं ऊन आलं आणि सण्याला कोणीच घेतलं नाही सण्याच्या अंगावर ऊन आलं सासरा घ्यायला लागला होता असं उचलणार तेवढ्यात बाजूला हात केला आणि मला हाक मारले मला म्हणला अगं राधा म्हणला हे पोरग कसं टाकलं आहे म्हणलं मडपात त्याला त्याच्या अंगावर ऊन आलं आहे त्यानं ना उचललं नाही मग एक शेजारचाच माणूस होता कोणतरी म्हणजे मी त्याला ओळखत नाही पण आमच्याच गावातलं कुणीतरी असेल मग त्यानं ते पोरग घेतलं मग त्यानं एवढं हिंडवलं फिरवलं पोराला की माझ्या सगळ्या भाकरी थापून झाल्या मग भाकरी ही झाल्या मग ह्यांचं ते नाही का सगळी माणसं जिवली काय ते जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू झाला पण मला जेव म्हणणारं तिथं कोणच नव्हतं मी स्वयंपाक करून बाजूला झाले मग यांचं ते जेव म्हणणारं कोणच नव्हतं मी काय तसं तर मी घरनं वडापाव ही आता वाटण ह्यांना मला चारलं होतं कारण मला माहिती होतं तिथं आपल्याला खापी कोण म्हणणार नाही ना आणि आपल्याला हातानं घ्यायची तर तिथं आपल्याला परमिशन नाही हातानं ना तर घेऊन खाऊ शकत नाही कारण मला त्या घरातच जायला परमिशन नव्हती आणि अजून पण नाही आणि मी अजून पण गेली नाही तर तुम्हाला अजून सांगते पुढं तर माझ्या जा, सण्याच्या अंगावर ऊन आलं सण्याला कोणी घेतलं नाही जागरण गोंधळ चालू झालं मग हे नाही का वाघ्या मुरोळे नाचली बिचली सगळे झाली मग आता ह्यांचं आयर चालू झालं मोठ्या जावची आई आलती भाव आलते तिने तिनं त्यांना तिच्या जावयाला लि आयर केला बारके जावची आई ती बाप आली होती त्यांना त्यांना आयर केला मग आता आम्हाला आयर कर करणारच कोण नव्हतं ना कारण मला बाप असते तर मला आयर केला असता त्यामुळे मला आयर करणारं कोणच नव्हती तर तिनं असं म्हणजे एवढ्या बायका बसल्या होत्या तेवढ्या बायकांच्यात म्हणती सासू म्हणली की बाई हांडगेवाणीचं असतं ग ज्याला आईबाप नसतात ना ते हांडग्यावनीचं असतं आमक्यानं आयर आणला फलण्याला असं तसं मला तिथं खापी म्हणणारं कोण नव्हतं काय नव्हतं म्हणून मी हे केलं ना वरण अजून ही आयर मोडायच्या टायमाला हिनं ना असं म्हणले की एक एकला हांडगा असतं बाबा त्यांना आई बाप नसतं तर असं काय कार्यक्रम असलं तर मग त्यांच्या लेकाची बाजू घेतली म्हणले या बाई हानुला तर म्हणली सासरवाडे नाही कुठं जाया जाण काय करायचं सासू सासरा असल्यावर किती भारी असतं किती भरून येतं चार दिवस जावंही सासरवाडीत जाऊन राहतो पण एका याक एकाचं लय नशीब बाय फुटका असतं हांडग्यासारखं ते असे म्हणली मला वाईट वाटलं बरं का मी खालीमान घातली मला वाटायचं बाबा आपण कोणाला बोलवायचं होतं ना कारण मोठा भाव तर माझा झेलमध्ये होता आणि बारक्या भावाला तर त्याच्या परपंचातनं सवडच नव्हती कारण त्याला कामावरून सुट्टी भेटत नसायची त्याला मी फोन केला होता की बाप्पा म्हणलं सगळेजण यायला लागलात तर तू पण या कारण सगळ्यांचे नातेवाईक त्याला म्हणलं माझं कोणच नाही म्हणलं मग माझ्या भावाला मी सांगितलं तर ते म्हणलं मला साहेब सुट्टी देत नाही सुट्टी देत नाही म्हणलं मग मला जरा वाईट वाटलं वाट मग तरी पण माझा भाऊ पाट पहाटं आला होता पाट पाटं ज्या टायमाला म्हणजे नाही का उजळत उजळत पण तोपर्यंत यांचा कार्यक्रम पूर्ण संपला होता मग जी माझा आयर काय पुकरलाच नाही हे यांना काय माहीत पण नव्हतं मग मी काय माझ्या भावानं आणलेली साडी काय घातली नव्हती मग मी सकाळी उठले आणि दुसरीकडे आले म्हणजे माझ्या एक आणखी एक मावस दीर आहे इकडं त्या दिराच्या घरी आले घरी आले आणि तिथं राहिले तिथं राहिले मी म्हणलं नाही का म्हणजे आम्ही आद ती मला म्हणत होती ना सासू की बाबा मला पण द्यावा लायचं मी म्हणलं मग आता तुम्ही का नाही आला म्हणलं गाडी आम्हीच केली होती म्हणलं तुम्हाला असं पण म्हणलं कशाच्या तर निमताना सगळं देव बघायला भेटलं असतं ते म्हणले तशी तर म्हणले अगं जागा नसल म्हणून मी आलीच नाही मी म्हणलं बरं झालं आलं नाही म्हणलं बरं झालं म्हणलं तुम्ही आला नाही ते म्हणले काय झालं कारण आम्ही ज्या वेळेस मी कारण मी काय म्हणलं त्यांना तुम्ही आला असताना तर मग एवढं ऊन हे ते आणि म्हातारी पण जरा ही आहे ना त्यामुळे मी म्हणलं आवं म्हणलं बरं झालं तुम्ही नाही आला ऊन हे लय होतं म्हणलं पाऊस पण आला होता कारण मी देवाला आदल्या दिवशी गेलो होतो ना आम्ही सगळीकडं त्यावेळेस कसं झालं तर हे सगळेजण जेवले मी भाकरी करत होते हे सगळी म्हणजे गडी माणसं सगळी जेवली बाया सगळ्या भाकरी करत करत कोण जेवलं म्हणजे जसं भाकरी संपत नाही तसं मग आता मी जेवायला बसायला लागली होती तर सासू काय केलं तर राहिलेलं मटण हे म्हणजे नाही का थोडंफार बनवलं होतं बाकीचं काय ते ठेवतात ना ते पॅक प्या, पॅकाट म्हणते त्याला ते ठेवलं होतं ना तर ते तिनं डब्यात घालून ठेवलं होतं भाजी ठेवली होती आणि मी नेमकी बसायला जेव माझे मोठी जवळ मला मशी म्हणली मला की राधा जेवतो जेव म्हणली मग मी जेवायला घेतलं जेवायला घेतलं आणि नुकतंच पहिलाच घास खाल्ला वर म्हणजे पहिलाच घास खाल्ला तर वर तर सासू काय म्हणली बाई कधीपासून खात्यात म्हणले पोट आहे का काय म्हणली कावापासून खात बसलं ते आम्ही नाही बाई असं म्हणले किती बी खात नाही भेटल्यावाने ती तशी म्हणली मी का नाही भाकर घेतलेली भाकर ठेवून टाकली एकच घास खाल्ला होता एकच घास खाल्ला होता मग धीराच्या पोरानं का नाही वडापाव आणला होता मग मला म्हणला काकू धन धनमानलाही वडापाव खा मग मी ते वडापाव खाल्ला म्हणजे मला तिथं पण वाईट वाटलं होतं मी दुसरं मला वाटत होतं की मी तिथं जागरणाच्या ठिकाणी जावंच नाही कारण मला ह्यांच्या चाली माहिती होत्या पण काय करणार नवऱ्याच्या पुढं तर मी जाऊ शकत नव्हते आणि सगळ्यांना मिळून केलेला कार्यक्रम होता तर म्हणजे मला त्या कार्यक्रमाला थांबावंच लागत होतं मग ह्यांना काय केलं मोठ्या दिराला ते काय म्हणतात ते नगरा काय असतं ते जागरणाच्या टायमाला ते तोडायला सांगितलं परत सासऱ्यानं तोडला परत मानपान ह्या बारक्या दिराला आम्हाला काय नाही आम्ही असं म्हणजे एक शेजारी गेल्यासारखंच होतं आम्हाला कायच नाही तिथं कसलीच म्हणजे मला तर कसलीच किंमत नव्हती मला तर म्हणजे तुम्हाला सांगते का कारण तिनं मला ते देवाला गेलतो का आम्ही येडायला येडायला गेल्यावरती तशी मला म्हणली होती की कधीपासून खात्यात असं म्हणली होती त्यामुळं मी तिथं तिथं बी नाही मला तिथं खा पण कोण म्हणलं नाही मग सकाळ उठून आम्ही आमच्या आमच्या घरी आलो घरी आलो तर मग जावनं सांगितलं होतं असं म्हणजे गाडीवर गेलो होतं तेव्हा ना का नाही तिनं घर बांधलं होतं नवीन त्यांचं तिथं काय ते नाही का वास्तुक्षांचा कार्यक्रम पण झाला कारण जागरण झालं की दुसऱ्या दिवशी त्यांचा कार्यक्रम झाला वाटतं कारण मी घरी होते म्हणजे इंदापूरला होते मला काय माहीत नाही पण त्यांचा पसारा छोकलीच्या पप्पाकडे दिलता त्यांना पाठवून पुण्यावरनं मग मी त्यांना फोन केला आणि म्हटलं म्हणलं होय हो म्हणलं तुम्ही तुमच्या पसऱ्याबरोबर मग पण लय भांडी आहेत म्हणलं माझी पण थोडीफार भांडी म्हणलं एक पोतं भांडी म्हणलं तुमच्या घरात ठेऊ का ते म्हणली मी मला राहायला घर बांधलं का तुझी भांडी ठेवाय घर बांधलंय ती तशी म्हणली तशी म्हणल्यावर मग मी कायच नाही बोलले तिला म्हणलं बरोबर आहे ती तिचं घर आहे म्हणल्यावर ती कशाला आपली भांडी ठेवून देईल ना मग दिराला मी म्हणलं तर दिर म्हणलं आण तुझी भांडी म्हणला राहू दे तुम्हाला घर बांधूस तर ठेव म्हणलं काय ठेवायचं तवर पण म्हणलं जाऊ दे मुरुदी परत ही म्हणते ना बाबा आम्हाला आम्हाला असं म्हणलं ना आमच्या उरावर हे तर बाबा ठेवला पसारा म्हणून मी एवढं विशेष नाही घेतलं मी नाही आणली माझी भांडी पण माझ्या डोक्यात असं आलं की घरच बांधायचं घर बांधायचं आलं मग आम्ही बीडभट्टीवर आलो मग ती नाही का मग ह्यांना मी म्हणलं आवं म्हणलं आपल्याला घर बांधायचं म्हणलं आपण बँकेकडून लोन काढू मग त्याला लोन काढायचं म्हटल्यावर त्याला लय लागत होतं कुठं ना हे ते कारण आमचं रेशन कार्ड तर इंदापूरचं होतं आधार कार्ड ह्याची होती काय काय वाकडगाव वाकड गावातले आमची ही होते आधार कार्ड होते आणि पॅन कार्ड आमचं होतं पिंपरी चिंचवडचं ह्यांचं ओळखपत्र होतं भाळवणीचं म्हणजे आम्ही ज्या गावात राहतो ना भाळवणे करमाळा तालुक्यात भाळवणे म्हणून गाव आहे ते त्या गावचं म्हणजे आमचं प कोणतच म्हणजे कोणत्याच ह्याच्यावर का नाही एक पण नीटनेटका का ॲड्रेस नव्हता त्यामुळं आम्हाला काय म्हणजे आमचं कोणतंच काम होत नव्हतं कारण आमच्या कोणत्या डॉक्युमेंट्सवर एकच पत्ता नव्हताच सतरा जागेला आम्ही नाचलेलो सतरा जागचाच आमचा पत्ता होता कारण असंच ॲग्रीमेंट करून पैसे भरून त्याची आम्ही कागदही केली होती मग ही म्हटलं पहिल्यांदा नाही का दहा हजाराच्या आसपास काहीतरी घ्यायला लागतं मग ते पैसे फेडल्यावर मग आपल्याला बँक लोन देते असं ह्यांना मला सांगितलं मग आम्ही ठरवलं मोबाईल घ्यायचा मग ही मोबाईल घेतला घेतला तर आमच्या नावावर काय निघत नव्हता ते आम्हाला त्याच मालकाने घेऊन दिला वेडभट्टीच्या मालकानं घेऊन दिला की ही मोबाईल घ्या आणि तुम्ही पैसे फेडा मग आम्ही पैसे फेडत फेडत आम्ही भट्टीचं काम केलं ही मोबाईल घेतला तर मोबाईल घेतल्यावर ह्यांचा एक म्हणजे नाही का म्हणजे पोरग यायचं कारण ती शाळेला जायचं दहावीला का अकरावीला होतं ती पोरग आमच्या घरी यायचं सारखं ताय म्हणायचं ह्यांना काम करू लागायचं ह्यांच्याबरोबर गाडीवर जायचं ह्यांच्यासंग हिंडायचं फिरायचं मग मग मला त्यानं सांगितलं की नाही का टिकटॉक खोल टिकटॉक खोल म्हणला म्हणलं असलं दुसरं काय पण नाही का फेसबुक फेसबुकन ही बघत बसण्यापेक्षा दुसऱ्यांना पाठवल्याला बघत बसण्यापेक्षा आपला पण स्वतः बघायचा मग त्यांना मला टिकटॉक डाउनलोड करून दिलं डाउनलोड करून घेतलं मी बरेच दिवस ते बघत होते बघायचे मग ते मी शेजारी पाजारी कुठं जात नव्हते आम कारण आमच्या इथं एक फॅशनच होती बरं का चार घरच्या चार बाया बसल्या चा 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 का नाही की दोघींना काहीतरी चेष्टा मस्करी करायची त्याच्यातून कुणाला सहन होतं नाही होतं मग त्याच्यातून ह्याचा कुटाणा त्याचा कुटाणा काढायचं मग एखादीला नाही सहन झालं की मग तिनं नवऱ्याला सांगायचं मग भांडणं भांडणं झाली की मग चल खरं खोट्या करायला मग ते खरं खोटं करणाराच मरान व्हायचं हिच्या बाजूनं बोलू का तिच्या बाजूनं बोलू त्यामुळं मी काय कुणाच्या घरीदारी बसायला जात नव्हते माझा मोबाईल आणि चोकलीचा बाब टी व्ही बघायचा ती काय मोबाईल घेत नव्हता हातात मग ती आणि मला सावधान इंडिया बघू वाटायचं तर हे काय मला बघून देत नसायचं ही मला म्हणायचं की तू आणि ती मोबाईलवर काय पण बघत बस मग मी ती त्या मोबाईलवर विणकाम शिक शिकले पहिल्यांदा म्हणजे विणकाम तर मला येत होतंच पण ते लोकरीचं नाही ते दुसरं नाही का ते आरसा बिरसा ते बनवतात झुंबर हे ते तसलं मी मोबाईलवर अगोदर शिकले मग तसंच मला ते सवयच लागली मी टिकटॉक बघायचे मला इथे मोबाईलची एक सवयच पडून गेली होती मग पहिल्यांदा मी फेसबुक खोललं फेसबुकवर एक मला फ्रेंड झाला बुलढाण्याचा एक मुलगा होता तर ती मला असं ताई हे चांगलं म्हणायचं म्हणजे दोन तीन लेडीज पण होत्या माझ्या फ्रेंडमध्ये मा आणि आम्ही चांगलं बोलायचो नंतर आमची चांगली ओळख झाल्यानंतर आम्ही एकमेकांना नंबर देऊन कॉन्फरन्स पण बोलायचो म्हणजे आम म्हणजे नाही का आम्ही फेसबुकला मी फ्रेंडशिप केली नंतर मग तिथून आमच्यात चांगलं हे व्हायला लागलं बोलणं झाल्यावर मग एक दिवस मला ते म्हणलं काय झालं म्हणजे नाही का ही झाली का मग मी काय म्हणलं बाबा म्हणलं माझं जेवण झालं म्हणलं पण थोडंसं डोकं दुखतंय म्हणलं आता चिकल थापून आले म्हणलं तर मग मला म्हणलं मग काय करते जा कुणाच्या तर घरी जाऊन बस जा म्हणला नाही का तेवढं करमणूक होईल मी म्हणलं नको रे बाबा म्हणलं लोकांच्या घरी जाऊन बसलं का नाही लोक का नाही भांडणं करतात म्हणलं आणि खरं खोटं करायला आपल्या घरी येतात आपल्याला कुणाच्या साईडनं बोलाव काहीच कळत नाही आणि भांडणाचं लय होतं मी काय जात नाही तिकडं कोणाच्यात बसायला मग तसं म्हणल्यावर ती मला म्हणलं माझे व्हिडिओ पाठवू का म्हणला तुला बघ मी कसे व्हिडिओ बनवलात मग त्यांनी त्याचे टिकटॉकचे व्हिडिओ पाठवले मला व्हॉट्सअपला मग मी म्हणलं किती चांगलं आहे तर असं तसं म्हणल्यावर मी माझ्या फेसबुकला पण टाकलेलं आहे त्याचे व्हिडिओ एकदम खाले अस नाही का सनी भालेराव जरी सर्च केलं ना तर माझ्या सण्याचं फोटो येईल किंवा मा माझा येईल कारण फे फेसबुक मी दिवस झालं मग परत नाही चालवलं बंदच ठेवलं मग तिथं मी त्याचे व्हिडिओ बघ ब बघित बघितल्यान त्याला विचारलं कसं कसं बनवलं तू तर ते मला म्हणलं तुझ्याकडे टिकटॉक आहे का मी म्हणलं हाय पण मला दुसऱ्याचे दिसतात म्हटलं व्हिडिओ ते म्हणलं तुझी स्वतःची आय डी खोलायला लागते तिथं मग कशी खोलायची मग त्यानं सांगितलं असं सा, खोलायचं तसं खोलायचं मग हे हिथं टाकायचं तिथं आपला मोबाईल नंबर टाकायचा असं तसं मग मी तसं तसं केलं ना काय मी दुसऱ्याच्या आवाजावर व्हिडिओ आवाजावर नाहीच पण मी गाण्यावरच जास्त व्हिडिओ केलं कुणाला ड्विट केलं मग असं कसं तरी एक महिना कसं गेलं मग आमच्या शेजारी पाजारी पण माहिती पडलं ना की बाबा मी व्हिडिओ बनवते मग त्या लोकांना पण असं म्हणजे आयडिया खोलल्या माझे नुसते व्हिडिओ बनवाय बघायचे पण असं लाईक कमेंट कोण करत नव्हतं मग मी फोन करून माझ्या नातेवाईकांना सांगायचे की मी नाही का टिकटॉक व्हिडिओ बनवते आणि मला लाईक करा कमेंट्स करा असं तसं मग मी सांगायला लागले मग मी फेसबुकला पण असं कुणाला त्याची लिंक पाठवायचे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचे मग टिकटॉकचं एक दिवस त्यांना ला, मी म्हणलं हो मला चांगले करमणू आहे म्हणलं पण म्हणलं माझं एक पण व्हिडिओ व्हायरल होत नाही म्हणलं तर ती मला म्हणलं कशाला असला खेळ या मी म्हणलं लोकांच्या घरी जाऊन बसून भांडण करत बसण्यापेक्षा मला म्हणजे बरं वाटतं म्हणलं हे बघायला मग आपण केलं तर काय बिघडतं का म्हणलं बघू की आता सारं गाव करतंय की म्हणलं मी केलं म्हणून काय होतंय आणि कुठं म्हणलं मी तर फेमस होऊन दमायची ते मला म्हणलं धी की मग दोन चार तास टिकटॉकला शिव्या ती मला म्हणलं मग मी इ विटा का नाही विटांवर विटा ठेवायला विटा म्हणजे फड लावायला गेले होते गेले लावायला आणि मग तिथंच बसले बसले आणि ती माझ्या डोक्यात कसं आलं काय माहिती मग मी ती व्हिडिओ बनवला नुसताच व्हिडिओ बघतात झळापणे लाईक बिग द्यायला काय होतंय आणि आम्हाला ये नाचा येत नाही मोबाईल पुढं म्हणून आम्ही लाजून मरतो या जी नाचतात त्यांना भेटतात की लाईक आम्ही ला आम्ही नाचत नाही मग आम्हाला नाही का फेमस करायचं असा मी पहिला व्हिडिओ माझा व्हायरल झाला म्हणजे पहिल्या दिवशी दोन व्हायरल झाला मला इतका आनंद झाला होता म्हणजे त्याला लाईक कमेंट्स यायला लागले का इतका एवढं म्हणजे मला भारी वाटलं का नाही एक सातारचा मुलगा होता म्हणजे त्याच्या आयडीवर सातार कर असं नाव होतं तर त्या मुलानं का नाही माझ्या पहिल्यांदा त्या व्हिडिओला ड्विट केलं की मी त्याच्यावर दोन दिवस तर व्हिडिओज बनवलं नाही मला एवढा आनंद झाला होता इतका आनंद झाला मग दुसऱ्यांद मी दुसरा व्हिडिओ बनवला दुसरा व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओला काय नाही का काय बघतोच र झळपण्या अरे खाली बक्की असं काहीतरी ते व्हिडिओचा डायलॉग होता मग ती पण दुसऱ्या दिवशी मग दुसरा पण व्हिडिओ व्हायरल झाला मग मला इतका आनंद वाटायला लागला का नाही मी एवढी त्या मोबाईलच्या नादात म्हणजे हे आले की मला एक दोन चार दिवसानं मराठी नाही का गाणं बघा ते देवा तुझा न्यायर त्या पिक्चरची म्हणजे नाही का त्या गाण्यातली हिरोईन आदिती निकम ती मला लय रिक्वेस्ट टाकत होती की तुझा मोबाईल नंबर दे असं तसं मी ही आहे मी, मी ती आहे असं सांगत होती मग मी तिला नंबर दिला तिचा मला पहिल्यांदा कॉल आला जवळजवळ एक तासभर ती मला बोलत होती एवढं तिनं मला हे सांगितलं ना एवढं मला तिनं म्हणजे लय भारी ती मला सांगत होती की मला मी त्याच्यात इतकं अडकून गेली इतकं मला भारी वाटलं का नाही की तिनं मला त्याच्यात असं म्हणजे काय आता मला बोलायला पण शब्द नाही असं म्हणजे तिनं हे करून दिलं फुगवलं ना, हो, का नाही इतकं फुगवलं की हे तुला तुझं लय भारी होईल असं होईल तसं होईल तू तुझं असं चालू ठेव आमकं फलानं का आम्ही लोक दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं व्हिडिओ बनवतो तरी अजून आमचा एक पण व्हिडिओ व्हायरल नाही किंवा आम्हाला लाईक कमेंट्स येत नाही आणि तुझं कसं एवढं चार म्हणजे आठ दिवसाच्या आत तू तर फेमस पण झाली असे म्हणजे तिनं हे दाखवलं तिनं सांगितलं की मी महाराष्ट्र शासनाचे सदस्य आहे अशाशी माझी शूटिंग झाली आणि हे ते असं म्हणल्यानंतर मला इतकं भारी वाटलं की मी ते व्हिडिओ बनवायला चालूच ठेवलं चालू ठेवलं आणि हे माझ्या महागातली जी साडं साथी होती ना ते सगळे मी विसरून गेलते हे कोण आलं कोण भांडलं कोण गेलं काय झालं हे सगळं मी विसरले म्हणजे आपल्याला कोणी हाय नाही आपल्यासमोर कोण बोलतंय नाही बोलतं हे सगळं मी विसरून गेले